नमस्कार जीवन संजीवनी या युट्यूब चॅनल मध्ये आपली स्वागत आहे की आपण उंच रुबाबदार व सुंदर दिसावे परंतु काही लोकांची उंची ही कमीच राहून जाते आणि असे लोक स्मार्ट असून देखील रुबाबदार व उंच नसल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही तर आपली देखील अशी उंची कमी राहू नये यासाठीच मी एक राम उपाय घेऊन आले आहे जो उपाय केल्याने आपली उंची भरभरून वाढण्यास मदत होणार आहे आणि एक लक्षात घ्या आपली उंची जी आहे ही फक्त अठरा वर्षांपर्यंत वाढते म्हणून हा उपाय करताना अठरा वर्षापर्यंतच्या मुला मुलींनाच करावा यामुळे मुलांचे सर्वांगीण विकास देखील होते तसेच हाडे मजबूत होतात शरीरातील कॅल्शियम प्रोटीन यांची कमतरता जी असते ती भरून निघते व वा रक्त वाढून हिमोग्लोबिन देखील वाढते व वा उंची तर शंभर टक्के वाढण्यास मदत होते आपण बघितलंच असेल दहा ते पंधरा वयोगटातील मुलांची उंची झपाट्याने वाढते त्यानंतर हळूहळू हॉर्मोन्स बॅलन्समुळे मुलांची उंची जी आहे ती पंधरा ते अठरा वर्ष वयोगटातील जी मुले आहेत त्यांची उंची हळूहळू वाढण्याची कमी होत जाते व अठरा वर्षानंतर ही उंची वाढण्याचे स्टॉप होते म्हणजेच अठरा वर्षानंतर उंची वाढत नाही आणि म्हणूनच आपल्या पाल्यांकडे आपण लहानपणापासूनच लक्ष द्यायला हवे यासाठी कुठलाही व्यायाम न करता जर हा उपाय तुम्ही लहानपणापासूनच मुलांना करत आलात तर सर्वांगीण विकासाबरोबरच मुलांची उंची देखील भरभरून वाढेल दुसरे तिसरे काहीही करण्याची गरज भासणार नाही तर यासाठी आपल्याला लागणार आहे मोठ्या खड्याची खडीसाखर ही, ही खडीसाखर म्हणजेच आपल्या शरीराकरता अत्यंत रामबाण आहे या खडीसाखरेला हिंदीमध्ये मिश्री या नावाने देखील ओळखले जाते आणि हो आपले पूर्वज जे होते ना ते खूप हुशार होते पूर्वी हे याच खडीसाखरेचा प्रसादात वापर करत कारण त्यांना माहीत होते की यामुळे उष्णता कमी होते मुलांचा सर्वांगीण विकास होतो सर्दी खोकल्याचा त्रास निघून जातो व बऱ्याच आजारांवर ही खडीसाखर उपयुक्त ठरते आणि प्रसादाच्या स्वरूपात वाटली तर कोणीही सहजतेनेही खाऊन घेईल म्हणून प्रसाद म्हणून या खडीसाखरेचा वापर आत्ता देखील केला जातो तर असो यासाठी आपल्याला एक खडीसाखरेचा हा खडा घ्यायचा आहे परंतु एक लक्षात घ्या जी चौकोनी खडीसाखर मिळते त्याचा येथे वापर करू नका किंवा दोऱ्याची खडीसाखर असेल तर चांगले किंवा ही खडीसाखर घ्या आणि दुसरे म्हणजे ज्या व्यक्तींना करायचे आहे मुले असो किंवा व्यक्ती असो त्यांनी आपल्या मुठीत बसतील इतकी शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाणे घेताना कच्च्या शेंगदाण्यांचा वापर करायचा आहे याप्रमाणे घेऊन सकाळी उठल्यावर प्रथम एक ग्लास भरून कोमट पाणी प्या व यानंतर आपल्या लाळेबरोबर मिक्स होतील याप्रमाणे हे शेंगदाणे व हा साखरेचा तुकडा हे दोन्ही पदार्थ चावून चावून खाऊन घ्यायचे आहेत यामुळे आपल्या पाल्यांची उंची वाढेलच परंतु अठरा वर्षाच्या पुढील व्यक्तींनी जरी हा उपाय केला तरी त्यांना बरेच फायदे यापासून होणार आहेत तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद